केशव हा ईमेल माझा ऑलमोस्ट लिहून झालाय, मी लगेच ज्यूस पिते. हे बघा, तो मेल 5 मिनिटांनी करते येऊ शकतो. ज्यूस पे केशव. प्या प्या प्या. मी त्या लहान आहे, गाडी कोणीतरी बघेल ना. बघू दे, तुमची तब्येत ठीक नाहीये, काल ताप होता तुम्हाला आणि तुम्ही करताच लहान मुलासारखं. अजिबात स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाही, नेहमी घरच्या किंवा पक्षाच्या कामात स्वतःला गुंतवून ठेवता. अगदी खाण्यापिण्याची आठवण तुम्हाला राहत नाही. केशव, हे जरा अति होत आहे तुमचं. मी 2 वेळा व्यवस्थित जेवते, तरी तुम्ही सतत मला 2-2 तासांनी फळ, दूध किंवा ज्यूस आणून देता, हे काय? सांगितलं ना, तुमची तब्येत ठीक नाहीये, मला काळजी वाटते म्हणून मी हे सगळं करतो. आणि मी तर तुमच्यासाठी एक वेळापत्रकच बनवलंय. वेळापत्रक? आपल्या कामाच्या वेळा ठरलेल्या नसतात, वेळापत्रक पाळायला जमणार आहे का मला? मान्य आहे, पण तरी जितकं होईल तितकं वेळापत्रक पाळायचं. ह्या बाबतीत तुम्ही माझं काही ऐकणार नाही. अजिबात नाही. तुम्ही कोणाला मेल करताय? अर्जुन रावण. अर्जुन रावण? हो. ते रब्बी पिकासाठी आपण शेतकऱ्यांना जी मदत पोचती करतोय त्याचा अहवाल त्यांना पाठवते. रामदासने जे पाऊल उचललं तसं दुसरं कोणी करता कामा नये. लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत मदत पोचायला हवी. ध्रुवा, तुम्हाला अजूनही वाटतंय का रामदासने आत्महत्या केली असेल? नाही, अजिबात नाही. पण आपल्याकडे ठोस पुरावा नाहीये, त्यामुळे आपण काहीच बोलू शकत नाही. तेही खरंय म्हणा.